शस्त्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या गुंतागुंती चुका अडचणी या सर्वांवर मात करत अंतिम यश मिळून रुग्णाला दिलासा देणं गरजेचं आहे तरच डॉक्टरांच्या मनाचं समाधान होऊ शकतं असं प्रतिपादन ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर पराग संचेती यांनी केलं छत्तीसाव्या महाराष्ट्र राज्य अस्थिरोग संघटनेच्या वतीने आयोजित परिषदेत ते बोलत होते या परिषदेचा आजचा दुसरा दिवस तज्ञांची व्याख्यानं चर्चासत्र आणि संवादनं गाजला या दोन दिवसाच्या परिषदेला देशभरातील एकूण आठशे डॉक्टर सहभागी झाले आहेत अस्थिरोगतज्ञ शल्य विशारदांची छत्तीसावी ए कॉन कोल्हापूर ही राज्यस्तरीय शिखर परिषद कोल्हापुरातील सयाजी हॉटेलमध्ये सुरू आहे तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ पद्मविभूषण डॉ के एच संचेती यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आलं यावेळी डॉक्टर उमेश जैन डॉक्टर प्रदीप पाटील डॉक्टर किरण दोशी डॉक्टर नितीन देशपांडे डॉक्टर प्रकाश शिंगेदार डॉक्टर भारत कोटकर उपस्थित होते उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत संवादाचा अभाव असल्यानं गैरसमजातून अनेक वेळा वाद निर्माण होतात ते टाळण्यासाठी नवोदित डॉक्टरांनी सुसंवाद वाढवावा असं आवाहन डॉक्टर के एच संचेती यांनी केलं आज दिवसभरात कृत्रिम रोपण मणक्याचे आजार लहान मुलांमधील आजार दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आजच्या दिवसातील प्रमुख व्याख्यान डॉक्टर पराग संचेती यांचं झालं शस्त्रक्रियेदरम्यान उद्भवणारी गुंतागुंत त्यातील चुका आणि धोके याबाबत डॉक्टर संचेती यांनी सविस्तर विवेचन केलं दुर्भिणीद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांवर भारतीय क्रिकेट संघाचे डॉक्टर अनंत जोशी यांनी मार्गदर्शन केलं डॉक्टर भूषण पाटील यांनी खांद्याचा सांधा निखळल्यास करायच्या शस्त्रक्रियांवर चर्चासत्राद्वारे माहिती दिली अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर रुग्णांच्या उपचारासाठी करण्यावर डॉ स्वप्निल मंदार आगाशे यांनी मार्गदर्शन केलं देशभरातील सुमारे आठशे डॉक्टर या परिषदेत सहभागी झालेत या परिषदेच्या निमित्तानं सयाजी हॉटेलमध्ये अस्थिरोगासाठी लागणाऱ्या उपकरणांचे स्टॉल मांडण्यात आलेत रविवारी या परिषदेची सांगता होणार आहे